नमस्कार पोरो, पा लक्षात घ्या, आपण एक नवीन प्रकरण पाहिलो. खूप मुलांची इच्छा आहे सर गणिताचा, पण काही महत्त्वाचा सिलेबस यूट्यूबला घ्या. तर आपण महत्त्वाचं एक प्रकरण पाहिलो, प्रकरणाचं नाव आहे सरासरी. काय प्रकरणाचं नाव पा लक्षात घ्या, सरासरी. ओके, याला इंग्रजीमध्ये छान नाव आहे बब्या, त्याचं नाव आहे आवरेज. बरोबर आहे, मग तुला आवरेज म्हणल्यावर माहीत आहे ना, तू मोटरसायकल वापरतो, या गल्लीत त्या गल्लीत हिच्या मागं तिच्या मागं मोकार फिरतो, आणि मोकार फिरल्यावर तुला घरच्यांनी 100 रुपये दिलेले असतात, आणि मग तुला कळतंय की नाही यार, आता आपल्याला गाडी घरी ढकलत न्यावं लागती. अशी वेळ त्यावर 1,00,000 वेळा आलेली आहे, आणि असे तू कुटाने करत असतील तर आणखी 1-2 लाख वेळा त्यावर अशीच येळ येऊ मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कळलं? आता तुला आवरेज म्हणजे काय? तर सरासरी. आपल्या भाषेत काय? मध्यमान. आपल्या भाषेत आणखी काय? तर आणखी याचा अर्थ होतो अंदाजे सर्वांना वाटलेली समान रक्कम. किती सोपं आहे पाहा. आता अंदाजे मी काय म्हणलं? सर्वांना वाटलेली समान रक्कम. एक प्रश्न सांगतो, या प्रश्नावरून तुला कळेल की काहून समान रक्कम. आणि तुला हा प्रश्न परीक्षेत 1,000 वेळा विचारलेला आहे. पा काय म्हणतंय, एक वर्ग आहे, कळलं? आणि या वर्गात 25 मुलं आहेत. या 25 मुलांचं वजनाची सरासरी, या 25 मुलांच्या वजनाची सरासरी 22 किलोग्रॅम आहे. झालं काय, तर वर्गात शिक्षक आले, वर्गात शिक्षक आले, आला म्हणूनही वर्गात कोण आले? शिक्षक आले. त्यामुळे त्यामुळे सरासरी काय म्हणते, 24 किलोग्रॅम झाली. सरासरी 24 किलोग्रॅम झाली. तर प्रश्न विचारला आहे, शिक्षकाचे वजन काढा. प्रश्न काय विचारला तुला आता? शिक्षकाचे वजन काढा. असेच बेसिक प्रश्न परीक्षेत येतात. ताण घेऊ नको, मी असल्यावर कायाचा ताण घ्यायचा नाही. तुला करमत नसेल, तू मन लागत नसेल, तुला आठवण आली असेल, तर मी तुला त्या आठवणीतून बाहेर काढेल. फक्त तू लक्ष लक्षावर ठेव, तेव्हा लोक तुला लक्षात ठेवणार आहेत, नाहीतर तर तू लोकांच्या नजरेतून विसरून जाणार आहे. काय म्हणलो मी? आता एका वर्गामध्ये 25 मुलं आहेत, 25 मुलांच्या वजनाची सरासरी 22 किलोग्रॅम आहे. वर्गात शिक्षक आल्यामुळे सरासरी 24 किलोग्रॅम झाली. प्रश्न विचारला, शिक्षकाचे वजन काढा. पहाय, सरासरी याचं सूत्र आहे, एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. सरासरी म्हणजे काय? तुला प्रश्नात दिलेल्या एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर सरासरी. मग बेरीज काढायची असेल तर सरासरीला संख्येनं गुणावं लागेल, कारण भागाकारात संख्या आहे. इकडे गेल्यावर गुणाकारात होतील, तुला हे कळावं. इकडे गेल्यावर गुणाकारात, इकडे गेल्यावर भागाकारात, ते बी कळत नसेल तर ज्या परीक्षेला गणित नाही ती परीक्षा दे. ओके, हां बब्या, दे लक्ष इकडं. आता मग तू डायरेक्ट उत्तर कसं काढणार? वर्गातील एकूण मुलांचं वजन. वर्गातील काय म्हणलो मी? एकूण मुलांचं वजन. आता वर्गातील एकूण मुलांचं वजन कसं काढायचं? वर्गात मुलं किती दिले आहेत? 25. त्यांची सरासरी काय दिली? 22. कारण सरासरीला भागाकारातल्या संख्येनं गुणलं तर बेरीज मिळणार. मग पाहाय, 25 × 2 = 50, 5 25 × 2 = 50, 50 × 5 = 55. म्हणजे तुला एक गोष्ट कळली, वर्गात जेवढे गाभरं होते का, त्या गाभऱ्याचं एकूण वजन हे 550 किलो. किती आहे? 550 किलो. आता लक्षात घे, वर्गात कोण आलं? वर्गात आलं नाही, आले. वर्गात कोण आले? शिक्षक. मग आता शिक्षकासह वजन. आता वर्गात शिक्षक आल्यामुळं पहिले 25 मुलं आणि वर्गात आलेलं मास्तर, म्हणजे आपल्या भाषेत शिक्षक म्हणा, किती? 26 जणं झाले. तेव्हा सरासरी किती आहे? 24. मग आता यांचं वजन पाय बरं, 24 × 144. पाढा, तुला पाठ पाहिजे. मी वारंवार म्हणलो भाऊ, 23, 46, 69, 92, 115, 138, 161, 182, 207, 230. पाढा, तुला तसा पाठ पाहिजे. 29, 58, 87, 116, 145, 174, 203, 232, 231, 290 असा पाढा तुला पाठ पाहिजे. तसं 24, 48, 72, 96, 121, 144. म्हणजे 24 × 144. हातचे काय आले बघ्या? 14. 24 × 2 = 48. मग 8 × 4 = 12. हातचा आला 1, 5 × 1 = 6. मग 26 जणांचं वजन काय आलं बघ्या? 624. 25 जणांचं वजन काय आहे? 550. मग 26 जणांच्या वजनामधून 25 जणांचं 550 वजन गेलं तर 26वे कोण आले होते बघ्या? तर 26वे आपले आले होते शिक्षक, है ना.
मग चारातून शून्य गेला चार, बारातून याचा आजचा इथं बारा, इथं उरले पाच, बारातून पाच गेले सात, पाच पाच गेला शून्य, मग सव्वीसावे कोण आले होते? शिक्षक. त्या शिक्षकाचं वजन काय? 74 किलो. मी तुला विचारला होता सरासरीचा अर्थ सर्वांना समान वाटलेली अंदाजित रक्कम काहून म्हणता, हे मला तुला समजून सांगायचं होतं. आता लक्षात घे डायरेक्ट उत्तर. चला उत्तर काय आलं? तर शिक्षकाचं वजन आलं 74 किलो. मग डायरेक्ट पद्धती आलं तर या पुस्तकात सूत्र असते. कोणतं सूत्र असते? हां, शिक्षकाचे वजन. काय सूत्र असते? शिक्षकाचे वजन बरोबर मुलांची संख्या. काय असते? मुलांची संख्या गुणिले सरासरीतील फरक, गुणिले सरासरीतील फरक अधिक प्रश्नात दिलेली नवीन सरासरी. काय म्हणते? शिक्षकाचे वजन बरोबर मुलांची संख्या गुणिले सरासरीतील फरक अधिक नवीन सरासरी. आता लक्षात घे, शिक्षकाचं वजन काढायचं आहे. मुलांची संख्या, तुला वर्गात मुलं दिली होते बाब्या 25, ओके, गुणिले सरासरीतील फरक. मुलं होते तेव्हा सरासरी 22, शिक्षक आले तेव्हा सरासरी 24, मग 22 आणि 24 याच्यातला फरक 2. आता काय म्हणते? नवीन सरासरी प्लस नवीन सरासरी. पहिले सरासरी 22 होती, शिक्षक आल्यामुळं 24 झाली, म्हणजे नवीन सरासरी 24. आता तुला कंचे भागू बेव, पहिले कंस नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी. मग पहिले गुणाकार 25 × 2 = 50 अधिक 24, 4 × 0 = 4, 5 × 2 = 7. मग शिक्षकाचं वजन किती रे बघ्या? मग शिक्षकाचं वजन 74 किलो. आता मी तुला अर्थ काय म्हणलं होतं? सर्वांना समान वाटलेली रक्कम, ताण घ्यायचा नाही. पाय किती सोपं आहे, उत्तर 74च कसं येते. आता आमच्या परभणी जिल्ह्यात हॉस्टेल सिस्टीम होती का नाही? आता एक हॉस्टेल आहे, मग या हॉस्टेल सांभाळायला एक डी एड बी एड झालेलं असायचं, कळलं का? त्याला नाव होतं बाबा काहीतरी कोषाध्यक्षक काहीतरी म्हणायचे पा, हां अधीक्षक, बापा अध्यक्षक नाव होतं हे असायचं. आता या हॉस्टेलमध्ये मोकार 25 पोर आहेत, ओके. आता हे 25 जण आहेत आणि हे सांभाळायला कोण आहे? अधीक्षक. आता आपण शिक्षक म्हणायचं नाही हां, प्रश्नाचं उत्तर 74 किलो ते मी समजून सांगणार आहे. मग हे 25 जण मोकार एक दिवस गेले पिक्चर पाहायला आणि यायची सरासरी 22, म्हणजे हे प्रत्येक दलिंदर काय रुपये घेऊन गेले? 22 रुपये घेऊन गेले. पण यांना गेल्यावर कळलं की पिक्चरच्या टॉकीजमध्ये तिकीट 24 आहे, कार्यक्रम बिघडला याचा. आता मित्र म्हणजे काय? तर मित्र या शब्दाची छान व्याख्या आहे, गुण दोषात सहित स्वीकारणे म्हणजे मित्र. मित्र म्हणजे काय? गुण दोषासहित स्वीकारणे, नसता आपल्याकडे पैसे असून देखील न देणे, मग तो मित्र दलिंदर. काय म्हणते आता? पिक्चरचं तिकीट किती आहे? 24 रुपये. हे काय काय घेऊन गेले? 22 रुपये. मग प्रॉब्लेम कसा झाला? याच्यातल्या एकानं या अधीक्षकाला फोन केला, सर कुठे आहेत तुम्ही? ते म्हणला मी घरीच आहे. नाही नाही मी हॉस्टेलवरच आहे, काय करायलो? काय नाही म्हणला, तुम्ही सर्वच गेले, कच्चे पोहे खायलो. हॉस्टेलचा कार्यक्रम तुला माहिती आहे, हॉस्टेलमध्ये राहणारे मुकाट्यात लोकायचं साबण वापरणार, पेस्ट मी लोकायचीच वापरणार, कोणाचे कपडे वाळू घातले असेल तर फेकून देणार, हे मोकार कार्यक्रम तो हॉस्टेलमध्ये केलेले, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर गावाकडून तुला चिवडा आलेला, रूममध्ये कोणी नसताना मुकाट्यास तू बोकना भरणार, कोणी नसताना खाणार, हे प्रत्येक कार्यक्रम तू होता, बरोबर आहे? हां, आता लक्षात घे, काही काही तर गावाकडून दिवाळीला अनर्से आणले, अनर्से शंकरपाळे, आपल्याकडे कोणी पाहायला पाहते कोणी नसेल पाहिलं असं मुकाहाटे घेते आणि बुक्कून तोंडात टाकते, तो हा कार्यक्रम लय डेंजर आहे भाऊ. तर यानं या अधीक्षकाला फोन लावला, सर एक प्रॉब्लेम झाला आहे सांगू का? मग शिक्षक म्हणले, ते अधीक्षक म्हणले सांग बाबा. काय नाही म्हणला, आम्ही 25 जण मुकाहाट्या पळून आलो आहोत म्हणला पिक्चर पाहायला, पण प्रॉब्लेम एवढा बेकार झाला म्हणला की तिकीट झालं आहे 24 रुपये ना आणि आम्ही आणले आहेत 22 रुपये आणि आम्ही असे पिक्चर पाहायला 25 जण आलो म्हणला. मग तुम्ही काय करा, प्लीज आमच्यासाठी आमच्या प्रत्येकाचे 2-2 रुपये घेऊन या, आमच्या 25 जणांचे 2-2 असे किती रुपये आणा? 50 रुपये. आणि तुम्ही एवढ्या रात्री यायलेत मग तुम्ही तुमचे पण किती आणा? 24 रुपये. मग तुमचे 24 आणा आणि तुम्ही पण पिक्चर पाहून जा. मग ते येणारं जे हॉस्टेलहून अधीक्षक आलं त्यानं किती रुपये आणले रे बाब्या? 74 रुपये. म्हणून शिक्षकाचं वजन काय सांगितलं होतं मी? 74 किलो. आता मला सांग किती सोपं आहे, त्या 25 जणांचे 2-2 = 50 रुपये
आणि त्याला म्हणले तू पण पिक्चर पाहून जाय, त्याचे 24 किती रुपये 74 रुपये, कळलं? म्हणजे शिक्षकाचं वजन काय, तर 74 किलो. असा कसलाही प्रश्न या प्रकरणात येऊ द्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अतिशय इझी पद्धतीनं आपण पाहणार आहोत. ताण घ्यायचा नाही, गणित बुद्धिमत्ता जनरल नॉलेज मय हुना, फक्त काय तू जरासं सिरियस अभ्यास कर, है ना. शिक्षकापेक्षा विद्यार्थ्याने काहीतरी वेगळं केलं पाहिजे कंसात अभ्यासात, नाही तर तू शिक्षकापेक्षा दुसरंच काही वेगळं करून बसशील आणि ते कुठाने सोडवायला मला यावं लागतील, है ना. चल दे लक्ष इकडं. आता सरासरी प्रकरणामध्ये काय आहे, तर एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर सरासरी. मग तुला पहिल्यांदा सरासरी कोणाकोणाची शिकायची, तर पहिल्यांदा सरासरी तुला शिकायची क्रमवार संख्येची सरासरी, दुसऱ्यांदा क्रमवार समसंख्येची सरासरी, तिसऱ्यांदा क्रमवार विषम संख्येची सरासरी, चौथ्यांदा अधूनमधून विचारलेल्या क्रमवार सम विषम संख्येची सरासरी, त्याच्यानंतर वर्गसंख्येची सरासरी, त्यानंतर घनसंख्येची सरासरी, चलांची सरासरी, घातांकित संख्यांची सरासरी, दशांश अपूर्णांकाची सरासरी, त्याच्यानंतर अपूर्णांकाची सरासरी. कसलाही प्रश्न येऊ द्या, प्रत्येक गोष्टी आपण अतिशय इझी सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत. आता काय म्हणलो पाहा, मी क्रमवार संख्येची सरासरी प्रश्न मी तुला काय म्हणलं पा, असा प्रश्न विचारला 5 क्रमवार, तुला प्रश्न विचारला संख्याची सरासरी काढा. काय म्हणलो मी, 5 क्रमवार संख्यांची सरासरी काढा. लय मोठा ताण घ्यायचा नाही, किती सोपं आहे पाय. पहिल्यांदा तू डायरेक्ट पद्धतीने गेला तर असं करशील, 5 क्रमवार संख्येची बेरीज करशील, मग 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, मग संख्येची बेरीज भागिले संख्या, तुला संख्या किती दिल्यात 5, बेरीज किती आली 15, मग 5 3 15, हे तो उत्तर आलं ना. आता ताण घ्यायचा नाही, क्रमवार संख्येची सरासरी विचारल्यावर उत्तर कसं काढायचं, तर पुस्तकात तुला असतं n+1/2. मग n म्हणजे काय, तुला प्रश्नात ज्या संख्या विचारल्या त्या एकूण संख्या म्हणजे n. म्हणजे तुला डायरेक्ट पद्धत सांगतो कशी, तर दिलेल्या संख्या काय म्हणतंय, दिलेल्या संख्या 1/2. आता तुला किती संख्या दिल्या, 5 क्रमवार, ह्या झाल्या दिलेल्या. काय मिळवा म्हणतंय, 1+1, याला कशान भागा म्हणतंय, 2 न, मग 5 आणि 1 6 भागिले काय 2, मग 2 3 6, हे झालं तू ह्या प्रश्नाचं उत्तर, किती सोपं आहे. आता मी तुला दुसरा प्रश्न विचारला, कोणता, 10 क्रमवार समसंख्यांची सरासरी. काय म्हणलं, 10 क्रमवार संख्यांची सम नाही, 10 क्रमवार संख्यांची सरासरी. अवघड काय आहे, काहीच नाही, दिल्या किती 10, काय मिळवा म्हणतंय 1, भागा कशान म्हणतंय 2 न, मग 10 आणि 1 काय बाब्या 11, मग भागिले काय 2, मग 11 ला 2 ने भागल्यावर तुला भागाकार यावा 5.5, 2 5 10 पॉईंट देऊ, 1 उरला 10 झाले 2 5 10. ओके, आता मी तुला म्हणलं क्रमवार समसंख्येची सरासरी. काय म्हणलं, क्रमवार समसंख्येची सरासरी. पहिला प्रश्न काय दिला, 5 क्रमवार सम संख्यांची तुला प्रश्न विचारला सरासरी काढा. दे लक्ष इकडं, 5 क्रमवार समसंख्येची सरासरी काढा, किती सोपं आहे पाय. आता तुला म्हणलं 5 समसंख्या कोणत्या, 2 4 6 8 आणि 10. आता याची बेरीज आहे बब्या 30, 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, आणि हे 10 30. आता एकूण संख्येची बेरीज 30 भागिले तुला विचारल्या 5, तो उत्तर किती आलं 6 5 6 30. तुला जर प्रश्न विचारला क्रमवार समसंख्यांची सरासरी तर काय करायचं, पहिल्या ठिकाणी तू काय म्हणला होता, 1+1/2 म्हणला होता ना, आता फक्त 1+1 लिहायचं. एन म्हणजे काय, मग दिलेल्या संख्या, काय म्हणलं, दिलेल्या संख्या, अधिक काय 1. आता मी तुला काय विचारलं, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी, तुला किती दिल्या बब्या 5, अधिक काय करायचा 1 मिळवायचा, मग 5 आणि 1 6, किती सोपं आहे रे क्रमवार संख्यांची सरासरी, सॉरी क्रमवार समसंख्यांची सरासरी. काय म्हणलं, पहिल्यात 2 होते, आता 2 घ्यायचं नाही, फक्त +1 मिळवायचा. म्हणजे तुला म्हणलं 10 क्रमवार समसंख्यांची सरासरी, 10+1 उत्तर 11, कळलं का. आता मी तुला म्हणलं 15 क्रमवार समसंख्यांची सरासरी, काय म्हणलं, 15 क्रमवार समसंख्यांची सरासरी, तो काम दिल्या किती
15 अधिक 1 तुझ्या प्रश्नाचं उत्तर 16। तुझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 16। काय अवघड आहे याच्यामध्ये? किती सोपी पद्धत आहे। चला पुढचा प्रश्न पाय लक्षात घे। आता तुला प्रश्न विचारला 5 क्रमवार। काय विचारला प्रश्न? 5 क्रमवार। कोणत्या? म्हणलं विषम संख्यांची काय काढा? म्हणलं सरासरी। लय ताण घ्यायचा नाही। क्रमवार संख्या म्हणल्यावर काय म्हणलं मी? विचारलेल्या अधिक 1/2। सम म्हणल्यावर विचारलेल्या फक्त अधिक 1। आता विषम म्हणल्यावर ताण घ्यायचा नाही। आता हे पहा 5 विषम 1, 3, 5, 7, 9 यांची बेरीज 25। मग एकूण बेरीज भागिले एकूण संख्या ह्या प्रश्नाचं उत्तर 5। म्हणजे सांगायचं तात्पर्य, तुला जर विचारलेल्या क्रमवार विषम संख्येची सरासरी विचारली तर जेवढ्या विषम संख्या देवल्या दिल्या तेवढं तो उत्तर। तुला म्हणताय 5 क्रमवार विषम संख्येची सरासरी जेवढ्या दिल्या तेवढं तो उत्तर, म्हणून तो उत्तर काय? 5। म्हणजे विषम क्रमवार संख्येची सरासरी काढताना सूत्र काय आहे? दिलेल्या विषम हेच तो उत्तर। म्हणजे मग मी तुला म्हणलं 10 क्रमवार विषम संख्याची सरासरी काय, तर तुला दिल्यात किती? 10 विषम, म्हणून तो उत्तर 10। मी तुला म्हणलं 15 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती, तर तुला दिल्यात किती? 15, म्हणून तुह उत्तर 15। ओके, आता मेन काय आहे? अधूनमधून विचारल्यावर काय करायचं? ताण घ्यायचा नाही। अधूनमधून विचारलं तुला आणि त्या संख्येची सरासरी काढा म्हणलं तर काय करायचं? आता कसलाही प्रश्न विचारो, सम विचारो, विषम विचारो, कुठलाही विचारो, अधूनमधून विचारल्यावर काय करायचं? प्रश्नात दिलेली पहिली संख्या प्रश्नातली शेवटची संख्या याला भागिले 2। आता मी तुला काय म्हणलं? 11 ते 15 क्रमवार संख्यांची सरासरी काढा। काय म्हणलो मी? 11 ते 15 काय म्हणलो मी? की क्रमवार संख्यांची सरासरी काढा। क्रमवार संख्यांची काय काढा? सरासरी काढा। ताण घ्यायचा नाही। पहिली अधिक शेवटची भागिले 2। पहिली कोणती आहे बघा? 11। चला शेवटची कोणती आहे बघा? 15। याला भागिले काय बघा? 2। मग पहिले बेरीज 5 आणि 1 = 6, 1 आणि 1 = 2 याला भागिले काय? 2। मग 2 + 1 = 2, 2 + 3 = 6 त्या प्रश्नाचं उत्तर 13। आता तुला प्रश्न वेगळा कसा असतो? ताण घेऊ नको। प्रश्न काय म्हणतोय ते आता 11 ते 20 पर्यंतच्या प्रश्न असतो समसंख्यांची सरासरी। 11 ते 20 समसंख्यांची काय म्हणते? सरासरी। लय मोठा ताण घ्यायचा नाही। मी काय म्हणलं? प्रश्न तुला अधूनमधून, म्हणजे जर विचारलेला प्रश्न क्रमवार नसेल तर काय करायचं? तुला इथं कोणत्या संख्या विचारला बघा? सम। मग तो काम काय आहे? जी दिली ती पहिली, जी विचारली ती शेवटची, भागिले 2। मग 11 ते 20 तुला माहीत पाहिजे पहिली सम 12 आहे, 11 ते 20 शेवटची सम 20 आहे, भागिले 2। मग तो काम नाही तर करशील बेनदाही 20, मग तू ह्या गौऱ्या मसणार है ना, मग तू आज जीव द्यायचा असं केल्यावर। पहिले बेरीज 20 आणि 12 = 32 याला भागिले 2, मग 2 + 1 = 2 हचाला 1 = 12 झाले 2 सकम, म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर 16। किती उत्तर? 16। म्हणजे सांगायचं तात्पर्य, अधूनमधून विचारल्यावर करायचं काय? तर ज्या संख्या तुला विचारल्या तीच पहिली तीच शेवटची लिहावी। आता मी तुला काय म्हणलं? समजा 21 ते 30 काय म्हणलं? कोणत्या? क्रमवार। कोणत्या संख्या? विषम संख्यांची काय काढा म्हणलं? सरासरी। ताण घ्यायचा नाही। तुला आता विचारल्यात कोणत्या? विषम। कोणत्या विचारल्यात? विषम। मग तू काम 21 ते 30 पहिली विषम कोणती? 21। 21 ते 30 शेवटची विषम कोणती? 29। याला भागिले काय बाब्या? 2। मग 9 आणि 1 = 10 हचाला 1, 2 आणि 1 = 3, 3 आणि 2 = 5, 2 2×2 = 4 हचाला 1, 2×5 = 10 म्हणून 21 ते 30 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती? तर तुह्या प्रश्नाचं उत्तर 25। कळलं? मग अशाच पद्धतीनं क्रमवार वर्ग संख्येची सरासरी,
अशाच पद्धतीनं क्रमवार घनसंख्येची सरासरी, चलावर आधारित उदाहरणं, म्हणजे चलावर आधारित उदाहरणं असतील. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे बाबा, सहमूल संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, विभाजित संख्या, विभाजक यांची सरासरी. असा कसलाही प्रश्न येऊ दे, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम नांदेड या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जायचं होतं म्हणून यूट्यूबला आपला व्हिडिओ असावा या उद्देशाने आपण तात्पुरतं विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव हा व्हिडिओ या ठिकाणी बनवला आहे. तो व्हिडिओ सर्वांनी पहा, इतरांना कळवा, हीच माफक अपेक्षा. सर्वांना शुभेच्छा. थांबू आपण या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.